राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय बाळदादा, आदरणीय मदनदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी, सगळ्यांची नावं घेत बसलो तर वेळ जाईल, सगळ्यांची मी माफी मागतो या ठिकाणी. गेल्या चार वाजल्यापासून तुम्ही सगळेजण इथं शिवरत्न बंगल्यावरती मांडी घालून बसलाय, सगळ्यांचे पाय दुखत आहेत. त्यामुळे मी आज आदरणीय सकार महर्षींच्या समाधीला साक्षीला ठेवून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो. या महिन्यात अशा अनेक योग आहेत. मी 11 तारखेला राजीनामा दिला. ज्यांनी या देशामध्ये समाजाची सुधारण्याची क्रांती घडवली त्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती होती. आज निर्णय करतोय मी, मोहिते पाटील कुटुंब निर्णय करते, आपण सगळेजण तुम्ही दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतो. आणि योगायोग बघा, ज्यांनी आपल्याला देशाला समाज व्यवस्थेची राज्यघटना लिहून दिली ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. म्हणजे हे सगळे योगायोग होत चाललेले आहेत. आणि आवर्जून सगळ्यांना सांगायचंय की सकार महर्षी शंकर मोहिते पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही. साहेब पहिल्यांदा शेकापमधून काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं, या शिवरत्न बंगल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला. तीच परंपरा आपण 2019 साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला. आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार नाही. 2019 साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठे दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय, तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं. रणजीदादांनी बाळदादांनी इथं घोषणा केली याच शिवरत्न बंगल्याच्या हिरवड्यावर याच ठिकाणी, आणि आपण 1,16,000 मताने निवडून दिलं. त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले 8 सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा ZP च्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता आणून दिली, कायदेशीर कारवाईला पुढे गेले, त्याची इतिहासात नोंद झाली. माळशिरसला आपण आमदार दिला, पंढरपूर मंगळवाड्यात सुद्धा आदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला. पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले. हे सगळं करत असताना
मला आवर्जून सांगायचं आहे की दादांनी खासदार असताना खासदार निधी काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख करून दिली. इथं जमलेले सगळ्यांनी सांगा, तुमच्या गावात एक ना एक काम तर आहे दादांचं. विरोधी पक्षात राहून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं. आज कोणी पालखी मार साताऱ्यावरून जाणारा पंढरपूरला रस्ता, साताऱ्यावरून जाणारा लातूरचा रस्ता, हे सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग नॅशनल मार्ग कोणाच्या काळात मंजूर झाले? मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र दिलं. आज त्याच्यानंतर दादासाहेबांनी सरकार म्हशींच्या जयंतीला शतक महोत्सवी जयंतीला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल आदरणीय रणजीदादांनी ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली गोंदन पंढरपूर रेल्वेची मागणी. रणजीदादा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या त्यावेळेस मागणी केली होती. त्यानंतर मोठेदादांनी पाठपुरावा केला आणि रणजीदादांनी केला. साहेब योगायोगाने त्यावेळेस सकार महर्षींच्या जयंतीला आचारसंहिता लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही, परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच विचार करू. आणि बजेट होतं नंतर, आणि बजेटमध्ये शेवटचं रेल्वे बजेट होतं, त्यानंतर एकंदरीत बजेट सुरू झालं केंद्रामध्ये. त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी 1000 कोटीची तरतूद केली आणि 100 कोटीची टोकन अमाऊंट दिली. आज एक महाशय आपल्या मतदारसंघात सगळीकडे बोलत सुटलाय, मी वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला 1000 कोटी आणले असं बोलत सुटलाय. दिसले का रे बाबांना तुम्हाला हे कुठं आले काय काम झाले? तिकडे दिसलंय कोणाला? अहो ह्याला काय काम करायचे हे सुद्धा माहीत नाही. रणजीदादांनी मला सांगितलं, अरे भैया अपंग लोकांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी एक स्कीम आहे, ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात. ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो, प्रत्येक तालुक्यात जाऊन अपंगांना तपासण्या केल्या. तळेकर सर तुमच्याच कार्यालयात केलं. साहेब हे सगळं केलं, केंद्राचं चांगलं सामान आलं, माळशिरस तालुक्यात पहिलं वाटप झालं, चांगलं झालं. नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला, बीडीओला फोन लावला प्रत्येक तालुक्याच्या, सामान अजून सुद्धा सगळीकडे पडू नये. त्या अपंग लोकांना कसलंच साहित्य जाऊन दिलं नाही. त्या त्या स्थानिक आमदारांनी, आता सगळेच विरोधी आमदार आहेत, त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही, साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं. सगळ्यात शेवटी मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला, आमच्या हस्ते नाही झालं चालेल, कुणासाठी आले? त्या गोरगरिबासाठी आले, ते द्या. अजूनपर्यंत वाटत नाही गोडाऊनमध्ये पडू नये सगळं साहेब. आणि 1 लाख कोटी कुठे गेले मला हेच समजत नाही. आदरणीय दादासाहेबांनी नीरा देवगडचं धरण जेव्हा मंजुरी करायची होती 80च्या दशकामध्ये, निलंगेकर साहेबांसमोर प्रेस्टिजचा इश्यू केला आणि ते धरण मंजूर करून घेतलं. नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली. आता तिकडचा अनुशेष दूर झाला, दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली. लाख मतं ज्या माणसाला दिली आम्ही, त्याचं काम होतं की
मोठे दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, रणजित दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, मला आमदार घेऊन जायचं, गेले नाहीत बैठकीला घेऊन. तेव्हा अजित दादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती, यांच्या युतीमध्ये आली नव्हती, महायुतीमध्ये. विरोधी पक्षातले दोन आमदार घेऊन तिथे गेलेत आणि नीरा देवगरची बैठक केली. त्याच्या आधी नीरा देवगरचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या, यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे. पाणी कुठं दिसलं अरे बाबा, कृष्णा भीमास्थिरीकरण, दादांचा जिवाळ्याचा विषय, 6 जिल्हे आणि 31 तालुक्यासाठी योजना, त्याला सुद्धा विरोध. ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन बैठकीला. आता काय, कृष्णा भीमास्थिरीकरणच्या ऐवजी कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन असं नवीन नाव दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची जनतेची, आणि केवळ मोठे दादांना आणि रणजीदादांना कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळं टाळायचं. पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत ह्या खासदाराच नाक आहे की नाही शिवानाला सांगतोय, माणसातली माणसं द्या. ज्यांनी मतं टाकली नाहीत ते ह्याच्या गाडीत माणसं, ज्यांनी मतं टाकली नाहीत त्यांना पद. दिवाळीच्या पाडव्याला मी इच्छा व्यक्त केली, मला खासदार की पदासाठी मी इच्छुक आहे म्हणून, आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये. 13 मार्च का काय तर त्याच्या आसपास ह्यांची उमेदवारी जाहीर झाली. मग म्हणलं आता घरी बसू, काय गरज नाही पुढच्या वेळेस कधी. परंतु माळशिरस तालुक्यातल्या जनतेने तसंच माढा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आत्तापर्यंत जे प्रेम करत आहेत ते प्रत्येकाने मोठे दादांना आणि बाळदादांना भेटायला सुरू केलं. भैयाला आमच्या गावात पाठवून द्या, आम्हाला बोलायचं आहे. मग बाळदादांनी सांगितलं, सगळ्यांनी आणि मोठे दादांनी सांगितलं, जावा प्रत्येक गावात जावा आणि लोक काय म्हणतात ते ऐकून घ्या. साहेब मी प्रत्येक गावात गेलो, आमच्या आजोबांपासून सरकारवर्षीपासून दादा रणजीदादा यांनी प्रत्येक गावात आपापली पदं असताना काय काय दिलं ह्याची उजळणी करून देत होते. आम्हाला हे केलं ते केलं, बऱ्याच वक्त्यांनी उजणीच्या विषयावरती बोललेत, ह्याच्यावर बोललेत, पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही. परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली, एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं, उभा राहणारा असेल तर गावात यायचं, नाहीतर यायचं नाही, हाय असं गाडीतनं बसान जावा म्हणली. करमण्यातला आहे, बरोबर आहे ना, करमण्यातला विषय त्या दिवशी माघारी जायचं म्हणले. आणि दादांना पण सांगा जाईल तिथं असंच पट्टा सुरू झाला. मी हे सगळं दररोज मोठे दादांना येऊन सकाळी सांगत होतो, कुटुंबातले आम्ही सगळेच येऊन सांगत होतो असं असं सगळेजण म्हणते. आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली. बऱ्याच जणांनी सांगितलं, दुधाचं दराज सांगितलं, शेतकऱ्यांचे काय व्यथा हे सांगायला सुरू केलं, पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला सुरू केलं. एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागल्या. मग त्या दिवशी ठरवलं मी की आता माझ्यासाठी नाही मला उभा राहायचं. जसं मागाशी मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो, कारभारी नीट असलंही घर नीट चालतं. या सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे. चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार मर्षींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आम्हाला, जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा. आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे काय निर्णय घ्यायचा. मी
तुमच्या एक मिनिट काही जणांनी प्रश्न विचारला, मागच्या वेळेस पवार साहेबांना सोडून गेला, मागच्या वेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही आहे. 60-65 वर्षामध्ये पवारसाहेबांनी आणि दादांनी एकमेकाचे दोस्ती आणि ऋणानुबंध काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि महेबूबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा महेबूबाईंनी मागाशी सांगून टाकलेलं आहे. त्यामुळं आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भानगडीत अजिबात पडू नका. आणि दुपारी दोस्ताना सगळ्या राज्याने बघितलेला आहे, साहेबांचा आणि दादांचा आणि सुशील कुमार शिंदे साहेबांचा. आता अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा ऐकायचं आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे. आपण 16 तारखेला पुन्हा एकदा भेटणार आहे. फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे, इथं एका माणसाला. आपण त्याला निवडून दिला आहेत ना, एक मिनिट. त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला, मांडव्यात म्हणला 70-75 वर्षात काय विकास झाला ते मी या 5 वर्षात केला, मी फक्त 2.5 वर्षात केला. हा, मी फक्त एकच उत्तर देतो, दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पेडला पाठवायचे आमचं. शेवटचं बोलतो मी, तुम्ही जे कुटुंबावरती 3 पिढ्या प्रेम करताय, सकार मर्शी आदरणीय मोठे दादा यांच्या विचाराला, यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही एवढं सांगतो तुम्हाला. मग घ्यायची ना तू तरी. आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने मी आजपासून तू तरी हातात घेत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.